इयत्ता तिसरी मराठी पाठ चौथा पाणी किती खोल एक मैस कडबा चळत उभी होती तिचा नातू रेडकू तिच्या आजूबाजूला खेळत होता त्यावेळी मैस म्हणाले आता मी खरंच म्हातारी झाले हा कडवा काही चाववीत नाही मला आणि रेडकाला हाक मारते अरे बाळा माझं एक काम करशील रेडकू म्हणते हो सांग ना मैस म्हणते ही कडब्याची पेंडी तेवढी नदीपलीकडच्या कडबा कुट्टीवरून कापून घेऊन ये म्हणजे मला कडबा नीट जगळता येईल रेडको म्हणते दे मला पेंडी बांधून एक रिकामा पोतंसुद्धा दे कुट्टीसाठी आत्ता कापून घेऊन घेऊन येतो म्हैश रेडकाच्या पाठीवर कडब्याची पेंडी बांधून देते रेडको उड्या मारत नदी किनाऱ्याजवळ पोचते स्वतःलाच म्हणते नदी तर आली पाण्याचा किती मोठा आवाज येतोय पाणी भरपूर दिसतो आहे मी जाऊ शकेन का नदी ओलांडून कोणाला विचारावं बरं ते इकडे तिकडे पाहते बैलकाका नदीजवळ चरताना दिसतात त्यांच्याजवळ जाते आणि म्हणते बैलकाका मला नदीपलीकडच्या कडवा कुट्टीवर जायचं आहे आजीसाठी कडवा कापून घ्यायला पण मी नदीच्या पाण्यातून जाऊ शकेन का नदीत पाणी जास्त दिसतं आहे मला भीती वाटते त्यावर बैल म्हणतो अरे काळजी करू नको तेच तर पाणी आहे आरामात असेल रेडकू नदीजवळ परत येते पाण्यात पाय टाकणार तेवढ्या झाडावरची खर आहे त्याला हाक मारते हो म्हणते अरे वेड्या कुठं चाललास नदीला पाणी किती आलं आहे वाहून जाशील मागे फिर रेडकू म्हणते खारूताई पाणी जास्त नाही आहे असं बैलकाकांनी सांगितलं आहे मला आरामात जाता येईल असं ते म्हणाले त्यावर आहे म्हणते मुळीच नाही कालच आमची एक मैत्रीण पाण्यातून पलीकडे जाताना वाहून गेली असा वेढेपणा करू नको मागे बिर रेडकू विचारात पडते गोंधळून जाते आणि घरी परत यायला निघते घरी लवकर आलेले पाहून म्हैसाजी विचारते का रे लगेच परत आलास कुठे बंद होती का रेडकू म्हणते नाही का आजी मी कुट्टीला गेलोच नाही नदीपासूनच परत फिरलो नदीला पाणी खूप जास्त आलं आहे त्यावर म्हैस म्हणते अरे असं कसं होईल सकाळीच तर गाडो दादा आला नदी पार करून त्याच्या पोटापर्यंतसुद्धा पाणी नव्हतं असं तो म्हणत होता त्यावर हिडको म्हणते अगो बैलकाका म्हणाले की पाणी कमी आहे पण खरं ताईने सांगितलं की तिची मैत्रिणी पाण्यातून वाहून गेली मग मी घाबरलो आणि परत आलो त्यावर म्हैस म्हणाले अरे नीट विचार कर बैल काका किती उंच आहेत आणि खरोताई किती बुटकी आणि छोटी मग तिला पाणी जास्त वाटणारच ना पण खरोताईपेक्षा तू मोठा आणि उंच आहेस की नाही मग तुला घाबरायचं काय कारण रेडकू म्हणते खरंच की आलं माझ्या लक्षात आत्ता घेऊन येतो तुझ्यासाठी कडबा कापून ते उड्या मारत मारत नदीकडे जाते रेडकू आता स्वतःलाच म्हणते आणि पाण्यात पाय टाकते खरंच की पाणी फार खोल नाही माझ्या गुडघ्यांच्या थोडंसं तर वर आहे मला सहज जाता येईल रेडकू सावका आश्नदी पार करते पलीकडच्या काड़ावर पोचताच आनंदाने म्हणत गाणे म्हणत कळवाकुट्टीच्या दिशेने जाते